गुड मॉर्निंग हिमानीताई, आर यू ब्रशिंग नाउ? नमस्कार गाय, जय शिवराय। तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आता आम्ही आहेत आमच्या विलामध्ये, आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी एकविरा इथं दर्शनाची व्हिडिओ टाकलेली आहे, तर तुम्हाला ती खूप आवडलीच असेल। तर आता आम्ही नाईट आउट करणार आहेत, रात्रभर पूर्ण एन्जॉय करणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आपल्या चॅनलला जे जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल। तर भेटूया पुढे। तर आता आमच्याकडे जेवणाची तयारी करायला सुरू झालेली आहे, म्हणजे आज आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार नाही आहेत। इथे सगळे बिनकामी माणसं बसल्यात, एक पण दिवस काम नाही केलं मी आल्यापासून। इकडे अप्पू दादा आल्यापासून झोपला आहे, आम्ही खूप थकलो होतो। आणि किचनमध्ये जाऊ, हे बघा इकडे केवढी जरा काम करायला लागल्यात। इकडे पिंकाताई जेवण बनवायला लागलंय, खालती जुईताई कांदा कापत आहे, म्हणून दादा बिनकामी इकडे स्टाईल मारा लागलाय व्हिडिओमध्ये येण्यासाठी। आणि आपला रवी अप्पा तो सगळ्यांना मदत करत असतो। तर गाईज, ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल। आणि जे जे चॅनल आपलं नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल। तर भेटूया थोड्या वेळात परत। आपली सोनूताई चिकन साफ करत आहे, त्यांचा चिकनचाच बिझनेस आहे ऍक्च्युली, आणि तिला सवय आहे चिकन साफ करायची। मी करून दाखवतो। चिकन बनवायला रूम मध्ये स्टार्ट केलं, पण जिंजर गार्लिक पेस्ट आणायला विसरले, तर इथे मागे मी धावत धावत आले, आणि आता इकडनं मग थंड वगैरे घेऊन पटकन मग रूमवर जाणार आहेत, आणि त्यांना सगळं साहित्य काय काय लागेल ते त्यांना नेऊन देणार आहेत। चिकन बनवण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे, आणि आमच्याकडे सगळे मॅन कुक आहेत, लेडीज फक्त झोपायला आले आहेत आमच्या ट्रीपवर। आणि दादा आमचा बिचारा एकटाच चिकन फ्राय करायला लागला आहे, आणि मावशी भाजी करायला लागला इकडे, फक्त लेडीज झोपायला खायला आणि प्यायला आल्या आहेत, बाकी काहीच कामधंदे नाही त्यांना। आम्ही नाश्ता करायला लागल्यात, हे आता चिकन आणि थंड घेऊन बसल्यात, कोण ड्रिंक नाही करत, सो प्रॉब्लेम तर येणार नाही ड्रिंकचा। तर आता आपण चिकन आणि थोडा नाश्ता करून घेऊया, आणि नंतर जेवायला बसणार आहेत। तर आताच आम्ही नाश्ता केला, आणि पटकन इकडे ढोरासारखं खायला बसलाय, बघा केवढं जेवण घेऊन बसलाय। आणि याचं कसं आहे माहिती आहे का, कितना भी खाय भूकही येत आहे। आता जस्ट नाश्ता केला, तुम्ही गेल्या व्हिडिओ म्हणजे थोड्याच मागे केली व्हिडिओ, तर तुम्हाला समजेलच की हे सगळे खायला होते आणि पटकन जेवायला बसले। इकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटं झाली असतील, आणि ही पण खूप जेवते, ही दाखवत नाही, फक्त आता व्हिडिओ चालू आहे म्हणून ती जेवण वाढलं नाही तिच्यासाठी।
आणि संजू काकाची मुलगी फक्त आणि फक्त हसत, काय काम धंदा नाही आणि काम नाही करणार, व्हिडिओ चालू असेल तेव्हा येणार ना, थोड्या वेळ त्या मोरलीवर वगैरे बसेल, आपण पटकन जेवून घेऊ आणि पुढचं डिस्कशन करायचं आहे उद्या काय करायचं आहे ते, पटापट जेवून घेऊया सगळ्यांनी। नाइट डांस चालू हो गया है, द मेन डांसर इज मनु पाटील। गरबा किंग मनीष पाटील। नहीं मोहित दादा उठा 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 गुड मॉर्निंग हिमानीताई, आर यू ब्रशिंग नाउ? बोलो जी, वीडियो निकाला कि कभी? तर गुड मॉर्निंग गाइस, तर बघा मागे लोकेशन। तर आता आम्ही आमचा कार्लामधला दुसरा दिवस आहे, आम्ही वॉटरफॉलला आलो आहे। आता अशी वाजत आहेत ते 10:30, डायरेक्ट उठलो आणि वॉटरफॉलला आलो। हे दादा वगैरे आहेत मागे सगळे, खूप भारी नेचर आहे इकडचा। हा तर कनर, कसं वाटतं तुला धबधबा, ह्या दुधाळ धबधब्याखाली एन्जॉय करताना? खूप मजा तर येते, तुम्ही बघितलं असेल आणि एवढ्या वेगाने पाणी वाहतोय की पूर्ण बॉडी पाणी बॉडीला हीट करतो आणि पूर्ण मसाज दिल्या बॉडीची आणि खूप भारी वाटते। आपण लागणार खूप भारी वाटते, आम्ही कधीपासून इथे बसलेलो, मध्ये मध्ये व्हिडिओ तुम्हाला लहान लहान व्हिडिओ शेअर करायला लागतो आम्ही। अरे वा, पण मजा इकडे येण्याची मजा आहे ना ती व्हिडिओमध्ये आम्ही सांगू नाही शकत। तुम्ही इकडे या लोकेशन शेअर केलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही प्लीज इकडे व्हिजिट करा। म्हणजे तुमची फ्रीमध्ये मसाज झाली असं म्हणता येईल धबधब्याखाली? पार्लरमध्ये किंवा मसाज सेंटरमध्ये जायची गरज नाही, या धबधब्याखाली बसलं किंवा कोणत्याही धबधब्याखाली बसलं तर आपोआप मसाज होते आणि खूप भारी वाटणार, खूप भारी एक्सपिरियन्स। अरे वा, छान छान छान। इथे पाहू शकता आपण आपला ट्रॅव्हलिंग कनाद धबधब्याखाली, मोहित, अक्षु, मनु एन्जॉय करताना आपण पाहू शकता त्यांना। सर्व ठिकाणी चांगलंच एकदम निसर्गरम्य वातावरण आहेत डोंगराच्या पायथ्याशी। हा धबधबा आहे, इकडे सगळे लोक मजा करत आहेत ना, आमचा काका फुटून इकडनं धबधब्यावरून आलेला आहे। आमचा ट्रॅव्हलिंग करणारा जास्तच उचलला दिसतोय जरा खाली। हा आमचा बागेश्वर धाम सरकार। योग क्रिया करताना ही सगळी आंघोळ न केलेली सकाळी पब्लिक आहे, ती धबधब्याखाली आंघोळीची मजा लुटत आहे आणि हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सौरव पाटील दुर्मिळ छायाचित्रण करताना। समोर पाहू शकता आमचे 3 पेनवान, बाला, रफिक शेख
आणि महेंद्र गायकवाड आणि मंदला सिकंदर शेख. फोटोसाठी पोस्ट करत आहेत जे फोटोग्राफर आहे परेश गावड. ही आमची शेराताई फोटोग्राफी करताना निसर्गाच्या निवडक काही सानिध्यामध्ये फोटो काढताना काय डोंगर काय हॉटेल काय घरी सर्व मजे.